नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर एका गंभीर आणि महत्वाच्या विषयावर मी बोलण्यासाठी आलोय प्रज्ञा सातव प्रज्ञा राजीव सातव या महिला आमदारावरती हल्ला झाला आणि या हल्ल्याच्या संबंधानेच काही गोष्टी उघड करण्यासाठी काही गोष्टी मांडण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे प्रज्ञा सातव यांना त्या गावामध्ये कसबा धावंडे गावामध्ये एका बेवड्या दारुड्या माणसानं मागून येऊन पाठीवर मारलं आणि त्याच्या आधी सुद्धा प्रज्ञा सातव यांच्याशी त्याने बाचाबाची केली होती रात्रीच्या वेळी आठ साडेआठ वाजता एका आमदारावरती अशा स्वरूपाची वेळ येते आमदारापर्यंत असा एखादा दारुडा पोचतो हीच गोष्ट खूप महत्वाची आहे राजकीय दृष्ट्या प्रज्ञा सातवानी देखील अजून कोणतेही गंभीर व्यक्तिगत आरोप केलेले नाही आहेत पण को इशारा काफी आहे असं म्हणत प्रज्ञा सातवांनी आपल्या वर हल्ला होत असल्याच्या मागे कोण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला मी कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हा हल्ला घडवून आणलाय असा दावाही करत नाहीये किंवा माझं तसं मतही नाही आहे पण एका महिला आमदारावरती अशा स्वरूपाचा हल्ला होतो अशा स्वरूपाची कृती होते हीच गोष्ट खूप महत्वाची आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातलं कळमनुरी विधानसभा मतदारसंघातलं कसबा धावंडे हे गाव या गावामध्ये काही महिला एकत्रित एक आल्या होत्या आणि त्या सातवांशी बोलत होत्या महिलांची मागणी काय होती महिलांची मागणी ही होती की आमच्या गावात दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री होती आहे अगदी गावातला संज्ञान अवस्थेत नसलेला मुलाच मुलगा सुद्धा दारूच्या नादी लागलाय गावठी देशी सगळ्याच दारूची विक्री सर्रास होऊ लागली आहे गाव छोटा आहे पण गावातला लहान लहान मुलगा दारूच्या नादी लागला आहे गुटक्याच्या नादी लागलाय मटक्याच्या नादी लागलाय ही गावातल्या महिलांची तक्रार होती बरं हा प्रयोग आज होत नाहीये वर्षानुवर्षापासून त्या गावामध्ये दारू अवैधरित्या विकली जाते गुटका विकला जातो आणि मटका सुद्धा चालतो सरकार येतात जातात गुटका मटका आणि दारूवाल्यांची सद्दी मात्र कधी संपत नाही ती सदैव चालू असते याबाबत महिला म्हणून प्रज्ञा सातव यांना निश्चितच अपुलकी असणं स्वाभाविक आहे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांनी संपर्क साधून याच्या विक्री संबंधी प्रतिबंध घालावा याची मागणी केली होती एवढंच नाही तर विधान परिषदेत सुद्धा प्रज्ञा सातवांनी याबाबतच आपलं म्हणणं मांडलेलं होत दारू मटका आणि गुटका याच्या विरोधात मतदारसंघात लढणारी आमदार ही तिथल्या हे धंदे चालविणाऱ्या गुंडांना नकोच असते याचं उदाहरण अंबाजोगाईमध्ये आपण बघितलंय अंबाजोगाईतल्या महिला आमदार नमिता मुंडळा यांच्यावर देखील अशा स्वरूपाचा हल्ला रसवंतीवर रस पीत असताना झाला होता अवैध धंद्याला पायबंद घालावा अशी मागणी करणाऱ्या महिला आमदारावरती कार तिथे हल्ला झाला पुढे सरकार बदलल्यावर पोलिसांच्या वरती कारवाई झाली पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आता इथे प्रज्ञा सातवांच्या सोबत तेच घडत आहे या प्रकरणाला राजकीय रंग आहे की नाही माहीत नाही पण गावातला एखादा बेवडा ही बाई माझी दारू बंद करायला आली आहे या भावनेतून हल्ला करणार असेल या भावनेतून त्यांना मारणार असेल पाठीवरती तर ही गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे एखादी बाई दारूच्या मटक्याच्या गुटक्याच्या विरोधात असतेच कारण तिनं चटके सहन केलेले असतात तिनं बघितलेलं असतं आपल्या आजूबाजूच्या आसपासच्या परिसरामधल्या लोकांना दारूच्या आहारी जाऊन बर्बाद होताना राजीव सातवांच्या सारख्या सज्जन सुसंस्कृत आमदाराच्या खासदाराच्या सोबत वावरलेल्या त्यांच्या अर्धांगिनी म्हणून वावरलेल्या प्रज्ञा यांच्या बाबत सुद्धा हीच गोष्ट आहे सुसंस्कृत असलेल्या सभ्य असलेल्या प्रज्ञांना दारू थांबवावी मटका गुटका थांबवावा असं वाटतं आणि त्यातून त्या कामाला लागतात आणि त्यांच्यावरती हल्ला होतो हल्ला करण्याचं धाडस ज्या लोकांच्या मध्ये येतं या राजे की या त्या लोकांना मात्र राजकीय पाठबळ असतच आणि त्या पाठबळांनीच हे मंडळी अशा स्वरूपाचं धाडसी कृत्य करत असतात कळमनुरीच्या लोकप्रतिनिधींपैकी कोणाचं या गुटक्या मटक्याला अभयदान आहे हे तपासलं पाहिजे हे तपासण्याची तपास आवश्यकता आली आहे खास करून तेव्हा जेव्हा एखाद्या महिलेवरती अशा स्वरूपाची वेळ येते मध्यरात्री एका बाईला पोलीस ठाण्याचं दार ठोठावून माझा जीव घेण्याचा प्रयत्न होतो आहे असं सांगावं लागतं हीच महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेसाठी चिंताजनक गोष्ट आहे त्यामुळे यात राजकीय संकट असेलच तर ते तपासलं पाहिजे आणि ज्या कोणी हे धाडस केलंय त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे राजकारणाला आता गुटक्या मटक्याचं आणि दारूचं बळ लागणार आहे का त्याशिवाय राजकारण करणं शक्य होणार नाही का हे देखील स्पष्ट झालं पाहिजे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा